नमस्कार. उपास म्हटलं ना की आपलं काही थोडंसं वेगळंच असतं. म्हणजे ते म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी. पण आपल्याकडे उपासाचे इतके छान छान चविष्ट पदार्थ आहे ना की आपल्याला ते बनवल्याशिवाय राहवतच नाही. तर आज तुम्हाला मी त्यातलाच एक पदार्थ दाखवते आणि त्याचं नाव आहे साबुदाणा वडा. साबुदाणा वडा किंवा खिचडी म्हटल्यावर काय असतं की तो चिकट होतो किंवा असा गिचका होतो. तर तो मोकळा होण्यासाठी एक महत्त्वाची टीप, थोडासा आळस बाजूला टाकायचा आणि रात्री झोपायच्या अगोदर त्यात थोडंसं एका पेरा एवढं आपलं पाणी घ्यायचं आणि तसंच रात्रभर ठेवून द्यायचं. सकाळी तुमचा तो साबुदाणा जो असतो तो फुललेला असतो आणि त्यामुळे तुमचा हा साबुदाणा असा मोकळा होतो, चिकट होणार नाही, काहीच नाही. आता आपण एक बाउल घेऊया आणि आपण इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत, 5 ते 6 बटाटे. आपण जेव्हा डाळ वगैरे शिजायला ठेवतो तेव्हा त्याच्यावर बटाटे ठेवायचे, म्हणजे बटाटे पाण्यामध्ये डायरेक्ट न घालता जर ते ताटलीवर ठेवले तर ते बटाट्याचे सालं काढल्यावर ते छान स्मूथ होतात. आणि कुस्करायचे आपल्याला, ते पूर्ण किसून नाही घ्यायचे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिरची घालायची, साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, किंवा तुम्ही हाफ क्रश केलं तरी चालणार आहे. त्यानंतर जिरं साधारण 1 चमचा, दाण्याचं कूट 150 ग्रॅम, मीठ नेहमीप्रमाणे चवीप्रमाणे, आणि आपला हा जो साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला तो 1/4 किलो थोडा थोडा घालून आपण मिक्स करायचे. आपलं आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याचे वडे करून घेऊया, पण तोपर्यंत मी तेल तापत ठेवते. एकदम मोठे पण नाही करायचे आणि एकदम छोटे पण नाही, मध्यम साईजचे करायचे. अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घेतलेले आहेत. आता आपण तेल तापलंय का बघूया, कारण नाहीतर मग काय होतं की तुम्ही वडा टाकला की ते खाली चिकटणार, म्हणून तेल चांगलं तापलेलं पाहिजे. आता आपण वडे तळून घेऊया. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता आपण झालेत का बघूया एका साईडने, कारण साबुदाणा वडा पटकन त्याच्यात घातल्यावरती लगेच हलवायचा नाही, तो थोडासा होऊन द्यायचा आणि मग आपण हलवून बघायचं. शिकतच नाही म्हणजे ते झालेले आहे साईडने, एका साईडने ते व्यवस्थित तळले गेलेत. आपण ते आता थोडेसे उलटे करूया, जरासे लाल रंगामध्ये करून घ्यायचे, म्हणजे अगदी करपवायचे पण नाही आहेत, पण थोडासा असा ब्राऊन कलरचा थोडासा आला पाहिजे त्याला. आपले हे वडे तळून झालेले आहेत. आपण एक प्लेट घेऊया, त्याच्यावर एक आपण टिश्यू ठेवायचा आहे, गॅस बंद करूया आणि आपण आता हे काढून घेऊया. उपवासचे साबुदाणे वडे तयार आहेत आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला देते खोबऱ्याची चटणी. पण ह्यात तुम्हाला अजून थोडंसं व्हेरिएशन हवं असेल तर दही, दाण्याचा कूट आणि हिरवी मिरची, थोडंसं मीठ आणि साखर हे मिक्स करून तुम्ही ही चटणी करू शकता. आणि तुम्ही आता काय करतायत, बरोबर तुम्ही दिवस शोधतात की कधी लवकरात लवकर उपास येतोय आणि आम्ही हे साबुदाणे वडे करतोय, तर तुम्ही करा आणि मला लगेच जरूर कळवा.